खेड्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या वलगणा केंद्र शासन, राज्य शासन, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पंचायत समिती वारंवार करीत असतात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तर खेड्यांचा सर्वांगीण विकासासाठी लाखो रुपये खर्चही केले जातात. प्रत्यक्षात मात्र खेड्यांचा विकास न होता विकास निधी कुठे जिरतो असा प्रश्न ग्रामस्थ विचारू लागले आहेत. धुळे तालुक्यातील दोनवाडा गाव व ग्रामपंचायतही याला अपवाद नाही. दोंदवाड गावातील विकास निधी कुठे जिरतो हे कळत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहे. कारण दोंदवाड गावातील नागरिक आजही विकासापासून कोसो दूर आहेत. त्यामुळे मौजे दोंदवाड ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरू असलेल्या विविध ग्रामविकास कामांची सखोल चौकशी होईपर्यंत ठेकेदाराचे पेमेंट देऊ नये. पाचपर्यंत झालेले संपूर्ण विकास कामांची उच्चस्तरीय पारदर्शक चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व येथील ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहे. तसेच या संदर्भात आज एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य धुळे जिल्ह्यातर्फेही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं. यावेळी धुळे उपजिल्हाध्यक्ष पंडित भाऊ सोनवणे, धुळे जिल्हा कार्याध्यक्ष दीपक भाऊ मोरे, धुळे तालुका संघटक रावल ठाकरे, धुळे तालुकाध्यक्ष सुभाष गायकवाड आदी उपस्थित होते. एकलव्य संघटना जिल्हा उपाध्यक्ष पंडित भाऊ सोनवणे, आज एकलव्य संघटनेकडून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात येत आहे. निवेदनात नमूद दोनवाड ग्रामपंचायत येथील एक आदिवासी महिला सरपंच मीराबाई ऐरे हे निवडून आलेले आहेत बिनविरोध. त्यांचं शिक्षण अल्प असून तेथील ग्रामसेवक सुवर्णसिंह पवार हे त्यांचा मनमानी कारभार सध्यास्थित चालू आहे. त्यांना कुठल्याही विकास कामांची माहिती देत नाही आणि ग्रामपंचायतच्या कोणकोणत्या बँकेत खाते आहे, किती निधी आलेला आहे शासनाच्या विकास कामासाठी, कोणत्या ठेकेदाराला कोणतं काम दिलेलं आहे याविषयी सुद्धा माननीय सरपंच मीराबाई ऐरे यांना माहिती देत नाही. तरी आज एकलव्य संघटनेकडून माननीय मुख्य अधिकारी कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत आहोत का सदर झालेल्या आणि होत असलेल्या कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि झालेल्या भ्रष्टाचाराच्या ज्या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्या लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात यावे आणि सदर ग्रामसेवकाची चौकशी करून त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी व नवीन ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात यावी. धन्यवाद.